इस बावी येथील सांगोला जाखविले थे वाळू माफियांनी पोलिसांच्या अंगावर वाळूची गाडी घालण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे। वाळू माफियाची गाडी अडवण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे वाळू माफियाची मस्ती ही वाढल्याचे बोलले जात आहे। वाळू माफियाचे धाडस वाढले आहे, त्यामुळे वाळू माफियावर कारवाई करण्याची मागणी ही होत आहे। गेल्या काही दिवसापासून पंढरपूर शहर आणि तालुक्यातून राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे। महसूल आणि पोलिसांचा धाक हा वाळू माफियावरचा कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे। पंढरपूर शहर आणि तालुक्यात होत असलेला अवैध वाळू उपसा बंद करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी खास पथक तयार केले आहे। वाळू माफियाविरुद्ध कारवाई करण्यासाठी DYSP यांनी नेमलेले पथक हे जाखवी येथे गेले होते। समोरून पोलीस येत आहेत हे पाहून वाळू माफियाने वाळूने भरलेली गाडी ही पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला। परवा रात्री 1:30 ते 2 सुमारास ही घटना घडली आहे। आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर। 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल। सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू। आजच बुकिंग करा सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर। ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री। सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ, हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर।